आपण बघू शकतो की आमरण उपोषणाचा आज 7वा दिवस आहे. कालच्या 6व्या दिवशी मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती थोडीशी खालावलेली होती, त्यांच्या पोटात वेदना होत होत्या. त्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं आणि सरकारच्या शिष्टमंडळासोबत त्यांची चर्चा झाली होती. दादा मला काय सांगाल, काल सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं, तुमच्या नेमक्या काय चर्चा झाल्या? तुम्ही 6 मागण्यासुद्धा सरकारकडे ठेवलेल्या आहे आणि हायकोर्टाच्या सूचना आहे की तुम्ही उपचार घ्यावं, तुम्ही उपचार पण घेतलेला. आता तुम्हाला काय वाटतं आहे आणि सरकार तुमच्या मागण्यावर काय भूमिका मांडणार? सगळ्याला तेच सांगितलं मी, 1 वाजता सगळं बोलण्यासाठी रेस्ट होईल, नळेल त्रास होतो लय बोलायला. सगळ्याला 1 वाजता देतो बोलायला सगळं. आता एक विद्यार्थिनी आली होती, तिच्या अश्रू अनावर झाली होती, नेमकी काय तिची भूमिका होती, तिची काय मागणी होती? आरक्षणाच्या विषयीच्या वेदना आहेत सांगतो मी सविस्तर सगळं 1 वाजता सांगतो दुपारी. आपण बघू शकतो आताही 7व्या दिवशी त्यांना गळ्याला त्रास होतोय, त्यामुळे ते 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. लक्ष्मण सुळुंके, साम टीव्ही न्यूज, आंतरवाली, सराटी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.